अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। आज जामनेर तालुक्यातील पत्रकार बांधवांनी मिळून तहसीलदार अरुण शेवाळे यांना निवेदन दिले। सध्याच्या कोरोना सदृश्य परिस्थितीमध्ये देखील निर्भीडपणे वृत्त संकलन करणारे TV9 मराठी वृत्तवाहिनीचे पत्रकार पांडुरंग रायकर यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांचा दुर्दैवी अंत झाला आहे। कोविड सेंटरमधील अनागोंदी कारभारामुळे ही घटना घडली असल्याचा आरोप करत या घटनेच्या निषेधाचे निवेदन या पत्रकार बांधवांनी दिले आहे। त्याचबरोबर रायकर यांच्या कुटुंबियांना शासनाच्या वतीने कोरोना योद्धा म्हणून घोषित करून आपत्ती निवारण निधी व मुख्यमंत्री निधीतून आर्थिक मदत देण्यात यावी। तसेच पत्रकार बांधवांसाठी शासनातर्फे कोविड सेंटरमध्ये स्वतंत्र कक्ष तयार करून उपचार करण्यात येऊन रुग्णवाहिका तात्काळ उपलब्ध करण्याची मागणी देखील या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। जामनेर तालुक्यातील तहसील कार्यालयात उपस्थित आहोत। संपूर्ण पत्रकार बांधवांनी मिळून आता तहसीलदार यांना निवेदन दिले आहे। टीव्ही नाईनचे रिपोर्टर पांडुरंग रायकर यांचा कोविडमुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। त्यानिमित्त या सर्व पत्रकार बांधवांनी तहसीलदार यांना त्याचे निवेदन दिले आहे। याबद्दलची अधिक माहिती आपण पत्रकार बांधवांकडून जाणून घेऊ। पुणे येथील TV9 या मराठी वृत्तवाहिनीचे पत्रकार पांडुरंग रायकर यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आलं होतं। मात्र या अनागोंदी कारभाराचा त्यांना मोठा फटका सहन करावा लागला। त्यांना ऑक्सिजन बेड मिळाला नाही आणि दुसऱ्या ठिकाणी शिफ्टिंग करण्यासाठी गेले असता त्यांना ॲम्ब्युलन्स वेळेवर मिळाली नाही। त्यामुळे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। एक तरुण पत्रकार आपल्यातून निघून गेला। पुण्यासारख्या ठिकाणी काम करणारे आमचे तरुण वृत्तवाहिनीचे पत्रकार पांडुरंग रायकर आज अशा अनागोंदी कारभाराच्या फटक्यामुळे आपल्यातून निघून जाणं हे खूप दुर्दैवी आणि शासनाला खाली पाहणार आहे। आम्ही आज तहसीलदार माननीय अरुण शेवाळे यांना एक निवेदन दिलं आहे की त्यांना शासनाकडून त्यांच्या कुटुंबियांना काहीतरी भरघोस आर्थिक मदत मिळवून द्यावी व त्यांच्या कुटुंबियाची व्यवस्था करावी व यापुढे राज्यातील कोणत्याही पत्रकार यांना जर कोरोना बाधा झाली तर त्यांच्यासाठी कोविड रुग्णालयात काही बेड हे राखीव ठेवण्यात यावे आणि त्यांची व्यवस्था ही पत्रकार म्हणून करण्यात यावी अशी शासनाकडे आमच्या सर्व पत्रकार बांधवांची विनंती आहे। काल सकाळी आपले TV9 पत्रकार पांडुरंग रायकर यांचे निधन झाले। त्यात सरकारच्या बऱ्याचशा निष्काळजीपणामुळे आपल्यातून एक तरुण पत्रकार गेलेला आहे। तर शासनाला आमची विनंती आहे आमच्या जामनेर पत्रकार संघटनेकडनं की ज्या ज्या ठिकाणी अशा घटना घडता आहेत एकीकडे पण पत्रकाराला चौथा आधार स्तंभ तुम्ही म्हणतात आणि त्याच पत्रकाराला तुम्ही व्यवस्था त्यांची करू शकत नाही। तर आमची विनंती आहे शासनाला की बा ही घटना दूर घटना जी घडली ती घडली पण याच्या पुढे जर का अजून बाकीच्या पत्रकारांच्या पडी जातील त्याच्या अगोदर का जर ती व्यवस्था झाली तर जिल्ह्याच्या ठिकाणी होणार किंवा तालुक्या ठिकाणी होईल तर ती व्यवस्था करा की पत्रकारांना त्यांचा वेगळा कक्ष त्या ठिकाणी उपलब्ध करून द्या कोविड कक्ष। आणि ज्या ह्या घटनेसाठी आता आमचे तरुण पत्रकार ते गेले त्यांच्या मागे त्यांचा परिवार आहे त्या परिवाराला एक शासनाकडनं आर्थिक भरघोस मदत मिळावी तसेच त्यांना पुढील याचा लाभ शासनाकडून योग्य लाभ मिळावा अशी आम्ही आमच्या संघटनेकडतर्फे आज विनंती करतो। पत्रकार रायकर यांच्या कुटुंबियांना आर्थिक भरघोस मदत मिळावी याचे निवेदन देखील त्यांनी त्यामध्ये केले आहे। कॅमेरामॅन शेख सुफियांसह मी प्राजक्ता खरे, JBN महाराष्ट्र न्यूज सांगली।
पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।